पुण्यातल्या एफ सी रोडवरच्या पब आणि रेस्टॉरंट्सच्या अतिक्रमणावर हातोडा. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुणे महानगरपालिकेला आली जात. नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी शिक्षक संजय जाधवला 6 दिवसांची पोलीस कोठडी. माढ्यातल्या टाकळी गावातल्या शाळेत जाधवनं पोट शिक्षक नियुक्त केल्याचं देखील उघड. रुग्णालयातनं डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगेंचं मोठं शक्तीप्रदर्शन. गाड्यांचा भला मोठा ताफा, अंतरवाली सराटीकडे मार्गस्थ. सांगलीमध्ये आमदार पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा चाबूक मोर्चा. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवरील संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची महाराष्ट्र भाजपच्या कामगिरीवर करडी नजर. दुर्लक्षित नेत्यांना थेट दिल्लीतनं संपर्क करणार. महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांची आज दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींसोबत बैठक. विधानसभेचं जागा वाटप आणि रणनीतीवर चर्चा होणार. शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष मुंबईमध्ये विधानसभेला 6 पेक्षा जास्त जागा लढवण्याच्या तयारीत. मुंबई अध्यक्ष राखी जाधवांची एबीपी माझाला माहिती. शरद पवार आणि जयंत पाटलांना देणार प्रस्ताव. संसदेच्या अधिवेशनानंतर शरद पवार राज्याचा दौरा करणार. प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जाण्याचा प्रयत्न. 100 जागा लढवण्याचा मनसुबा. राज्यातल्या गरीब महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवणार. येत्या अधिवेशनामध्ये मोठी घोषणा. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकारचा निर्णय. राज्यातल्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी. राज्यातल्या 42 खासदारांनी घेतली शपथ. निलेश लंकेंची इंग्रजीमध्ये शपथ तर रवींद्र वायकर यांच्या शपथविधी दरम्यान ठाकरे गटाकडून गदारोळ नाही. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा अतिउत्साह. शपथेच्या मजकुरात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वडिलांना स्मरून असा उल्लेख. हंगामी अध्यक्षांची पुन्हा शपथ घेण्याची सूचना. लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी उद्या सकाळी 11 वाजता निवडणूक. एनडीएकडून ओम बिर्ला तर इंडिया आघाडीकडून के सुरेश मैदानात. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.